आणि आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या बातम्या. अमरावतीमध्ये नवनीत राणा यांच्याकडून उद्धव ठाकरेंचा नाव न घेता रावण असा उल्लेख. संसदेमध्ये श्रीकांत शिंदेंनी हनुमान चालीसा म्हटली तेव्हा मी त्यांना सांगितलं यहां रावण नाही आएगा. ज्यांनी आम्हाला जखम दिली त्याला बेघर व्हायलाच लागलं. नवनीत राणांची ठाकरेंवर टीका. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरात दौऱ्यावर. सुरत डायमंड बोर्सचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार. सुरत डायमंड बोर्समुळे 1.5 लाख लोकांना रोजगार मिळणार. संसदेमधील घुसखोरी प्रकरणामध्ये महेश कुमावत या 6व्या आरोपीला अटक. दिल्ली पोलिसांची कारवाई. आरोपीचे फोन नष्ट करण्याचा आणि गुन्हेगारी कट रचल्याचा त्याच्यावर आरोप. नागपूरमध्ये आज 9 उड्डाण पुलांचं उद्घाटन होणार. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये ऑनलाईन उद्घाटन समारंभ. ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत. सिंहगड एक्सप्रेस कर्जतजवळ थांबली. कर्जत ते बदलापूर दरम्यानच्या लोकल सेवेवर परिणाम. मध्य आणि पश्चिम रेल्वेवर आज मेगा ब्लॉक. देखभालीच्या कामासाठी ठाणे ते कल्याण आणि माहीम ते सांताक्रूज अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक. मुंबई महापालिकेतर्फे मलबार हिल जलाशयाच्या पुनर्बांधणीचं काम हाती घेण्यात येणार. आयआयटी पवईचे प्राध्यापक, स्थानिक नागरिक आणि पालिका अधिकाऱ्यांची समिती. कामामुळे 5 वॉर्डात 10% पाणी कपात केली जाणार. पालघर वाढवण बंदराची जलसुनावणी पुढे ढकलली. 22 ऐवजी आता 19 जानेवारीला सुनावणी होणार. प्रस्थापित वाढवण बंदराच्या पर्यावरणीय मंजुरीसाठी जनसुनावणी. नंदुरबारमधून निघालेला 1000 शेतकऱ्यांचा आणि आदिवासी बांधवांचा बिराट मोर्चा आज नाशिकमध्ये धडकणार. 17 दिवसांमध्ये 432 किलोमीटरची पायपीट करत हा मोर्चा 23 डिसेंबरला मुंबईत धडकणार.